जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर. वाहनांमुळे रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सर्वांसाठी नित्याची झाली आहे. मात्र या वाहतूक कोंडीत कुणी VIP किंवा राजकीय व्यक्ती अडकला तर या विषयाची बातमी होते. आपण पाहणार आहोत पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर येथे झालेल्या अशाच एका वाहतूक कोंडीची बातमी. या वाहतूक कोंडीत अडकलेत ते खुद्द शिरूरचे माजी आमदार अशोकबापू पवार. शुक्रवार रात्री 10 वाजल्यापासून शिक्रापूरमध्ये ही वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी सकाळीसुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. या वाहतुकीला सरळ करण्यासाठी खुद्द अशोकबापूंना रस्त्यावरती उभं राहण्याची वेळ आली आणि या प्रकाराकडं प्रशासनाचं लक्षही त्यांनी वेधलंय. विद्यमान लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आहे असा आरोप करत या लक्षवेधी प्रश्नांकडं त्यांनी लक्ष वेधलं. आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी याच विषयावर अशोकबापू पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. पुणे नगर महामार्गावरती पुणे ते शिरूर या रस्त्यामध्ये शिक्रापूर चौकात आज फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुमारे 3 तास मी स्वतः उभं राहून ती वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला. अनेक महाविद्यालयीन मुली बेडच्या परीक्षेला चालल्या होत्या, त्यांच्या गाड्या गुंतल्या होत्या, काही ॲम्ब्युलन्स त्याही गुंतल्या होत्या. त्या काढून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी 3 तास स्वतः त्या ठिकाणी उभं राहून तो प्रयत्न केला आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आज मी केला. आपण पाहतोय की गेले अनेक महिन्यापासून प्रशासक झोपले का काय समाजसारखं कार्यकर्त्याला वाटतंय, प्रशासक डोळे झाक करते, आजचे तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांचंही दुर्लक्ष आहे. सातत्यानं लोकांना वाहतुकीचे अडथळे इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्रापूर असेल, कोरेगाव भीमा असेल, सरसवाडी असेल, वाघोली असेल, इथं तोंड द्यावं लागतंय. प्रशासनाने याविरुद्ध लवकर उपाययोजना केली नाही हे दुरुस्ती करण्यासाठी ते एक मोठं आंदोलन जन आंदोलन उभं केलं जाईल. शिक्रापूरचे भूमिपुत्र व पुणे येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांना पोलीस खात्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल नुकताच पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झालं आहे. शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच जयश्री दत्तात्रय भुजबळ आणि सर्व सदस्यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. शिरूर तालुका ब्युरो चीफ रवींद्र खोडे यांनी या बातमीचा घेतलेला आढावा पाहणार आहोत. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.